ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी विरोधात शनिवारी 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक चौक येथे भाजपाचे आंदोलन। मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचे भारतीय जनता पार्टी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले। श्री देशमुख यांनी सांगितले की काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पणी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवाचा अपमान केला। न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे। राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते। न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करीत आहेत। काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल असेही ते म्हणाले। सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते असे वक्तव्य राहुल गांधींनी 2019 लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचार सभेत बोलताना केले होते। मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, व्यावसायिक आहेत, एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखाद्या व्यक्ती जाहीर सभेत एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे। आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे असेही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले। या पत्रकार परिषदेस आमदार विजयकुमार देशमुख, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष राम वाकसे, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष गणेश साखरे आदी उपस्थित होते। बघा ना तुम्ही टीव्हीवर न्यायालयाच्या निर्णयात न्यायाधीशाच्या बद्दल वक्तव्य करण्यात आलं। एखादं असं वक्तव्य करण्यात आले देशामध्ये उलटूपशे चालू झालेलं आहे। न्यायालय पण या देशाच्या सरकार या न्यायालयाचा पण वापर करताय, याचा अर्थ काय की न्यायाधीश पण या सरकारच्या सांगण्याप्रमाणे वागते असं त्यांचं बोलण्याचा अर्थ। काँग्रेस कडून एक हल्ला बोल म्हणजे न्यायपालिकेने दिलेल्या निवाड्याच्या वरती आपली प्रतिक्रिया। सामान्यत हा एक कंटेम्प्ट समजला जातो की जेव्हा एखादा निवाडा दिला जातो त्या निवाड्यावर टिप्पणी करणं किंवा त्याच्यावरची पसंती नापसंती व्यक्त करणं हे खर तर लोकशाहीला आणि अन्य कुठल्याच ह्याच्याला धरून नाही, पण तरी देखील एक आंदोलन चालवणं आणि कारण नसताना अकारण मोठ्या मोठ्या थोर महनीय व्यक्तींना आपल्या शेतक्या भाषेमध्ये त्यांना संबोधणं, सार्वत्रिक प्रचार सभांमध्ये संबोधणं आणि या सगळ्याबद्दल झालेल्या कारवाईला सामोरं जात असताना ज्या पद्धतीनं त्याला एक पक्षीय राजकारणाचं स्वरूप देऊन समाजामध्ये अशांतता पसरवण्याचं काम सुरू झालं त्याचा निषेध आणि त्याच सोबत मोदी या आडनावाच्या व्यक्तींच्या बद्दलची टिप्पणी म्हणजे खास करून ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व करणाऱ्या या अशा म्हणजे तेली समाजाच्या लोकांवर ही टिप्पणी झाल्यावरून याची गंभीर दखल घेऊन आज आपल्या सगळ्यांच्या समोर भारतीय जनता पार्टी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विषयातलं मत आणि उद्या एक
मोठं तीव्र आंदोलन याच विषयामध्ये करत आहे. आज आपल्या सोलापूर शहरामध्ये आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार तथा माजी पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुखजी आज एवढं मोठं तुम्ही कार्यक्रम घेता इतर औषधाचा तुटवडा आहे एवढ्याच औषधावर भागवा असं स्पष्टपणे महानगरपालिकेचे अधिकारी एवढंच औषध पाठवून देतात असं स्पष्टपणे सांगितलं. मी विजयानंतर पर्व आयुक्तांना भेटणार आहे अधिकाऱ्यांनी भेटणार आहे आणि त्याच्या संदर्भात मी त्यांना बोलणार आहे की तुम्ही लोकांना बोलले तर आणि त्या तपासणीवर आल्यावर त्यांना औषध दिलं जातं त्यांना प्यायला पाणी प्यायला पाणी इथं बाथरूमची व्यवस्था इतर व्यवस्थासाठी आपण NHMकडनं 21 लाख रुपये फक्त एक दवाखान्याला आपण मतदारसंघातनं मंजूर करून घेतलेलं आहे त्याचं लोकांना काम चालू त्या सगळ्या गोष्टीसाठी पण औषधं देणं हा त्यांचं काम त्यांनी देऊ शकत नाही. त्यासारखं पाणी आपल्याला उजनीकरणामध्ये पाणी असूनही आपल्या सोलापूर शहरामध्ये पाणी आपल्या लोकांना मिळणं ही खरी गोष्ट आहे. महानगरपालिका आयुक्तांनी 1 महिन्याचा वेळ दिला होता दुरुस्तीसाठी पाणी होतं त्याप्रमाणे लोकांनी सहन दिला 8 दिवसाला 6 दिवसाला पाणी सोडलं रात्री 11 रात्री सोडलं तरी आज महिना होऊन गेलं तरी पाणी सुरळीत मिळत नाही आणि प्रेशर नाही या पाण्याला कुठल्या प्रकारे दुरुस्ती 1 महिनाभर केलं याचीही माहिती नाही. मी लवकरात लवकर उद्या परवा त्यांना भेटून त्याची माहिती विचारून घेईन आणि पाणी शहरासाठी व्यवस्थित सुरळीत होण्याची त्यांच्याशी बोलू. काँग्रेसचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांनी 1961 निवडणुकीच्या प्रचारामध्ये मोदी ह्या आत्माच्या लोकांना सगळेच मोदी चोर असतात का असा एक शब्द वापरून आणि मोदी या नावाचा सगळ्यांचाच मोदीजीने असू द्या टॉपिकला असू द्या किंवा आणि त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं नाव दिले होते सगळेच चोर असतात का याच्यावर याचिका मोदी या नावाचे गुजरातमध्ये याचिका केल्या जाईल याचिका दाखल केली होती ही याचिका सुरत येथे जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षाची त्यांना शिक्षा सुनावली. त्यामुळं ज्या 2 वर्षा कारणामुळं शिक्षा सुनावली गेली त्याचा बोबाटा न करता राहुल गांधी यांना 2 वर्ष शिक्षा सुनावली गेली याचा बोबाटा काँग्रेसवाल्यांनी पाठवून द्यावा. खरं कारण की एवढ्या असंसदीय भाषा बोलणं बाहेर कुठल्याही शब्दाचं अर्वाच्य बोलणं आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या संदर्भात दुसऱ्या देशात जाऊन बोलणं किंवा आपल्या देशाबद्दल अपमानास्पद बोलणं या सगळ्या गोष्टी गेल्या अनेक वर्षापासून राहुल गांधी करत असताना ज्यांनी मोदींनी या मोदींनी गुजरातच्या व्यक्तींनी त्यांनी ज्या याचिका दायर केली त्याच्या संदर्भात त्यांना शिक्षा सुनावली गेली त्या शिक्षेतच आज लोकसभेमध्ये त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आणि या भावना बोलत असताना ते बोलता बोलता तिन्ही समाज आणि या सगळ्या समाजावर बोलणं किंवा एखाद्या ओबीसी समाजावर त्यांचा अपमानस्पद बोलणं या सगळ्या गोष्टीच्या निसर्गात भारतीय जनता पक्षाशी उद्या आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे. त्या आंदोलनाचं मला आता अध्यक्षांनी सांगितलं की आंदोलन वेळ सोडले तसं संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या विरोध करण्यात येत आहे.